नांदिवली संघाचे कर्णधार दा व्यासपीठ आणि संपर्क साधायचा आहे. नांदिवली संघाचे कर्णधार आणि वाकलन संघाचे कर्णधार आमच्या कॉमेंट्री बॉक्सची ताबडतोब संपर्क साधा. फक्त कॅप्टनने यायचं आहे. नांदिवली आणि वाकलन नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर मात्र इथे फलंदाजी स्वीकारली आहे. क्षेत्ररक्षण एक मिनिट. पहिले षट्ट घेऊन गोलंदाज येतो विश्वास आणि स्ट्राईक एंडला फलंदाज जयेश. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. ओवर द विकेट शॉर्ट पिच चेंडू ऑन साइड पुलकडे पाहिजे. चेंडू मिड विकेट वर फ्लाय होतो आहे. ऑर्थोडॉक्स लॉंगर चेंडू त्याच्या कव्हर करण्यासाठी शतक चेंडू कव्हर करून फेकत. जयेशने दोन धावा इथे कंप्लीट केल्या. आपला अकाउंट ओपन करतोय दोन धावेने. व्हेरी गुड रनिंग. दोन धावा पहिल्याच चेंडूवर इथे मात्र अंकित केल्या जात आहेत. हेलिकॅम तुम्ही पाहू शकता जे आपण या स्पर्धेमध्ये आपण नवीन आविष्कार पाहिला टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. नवीन आविष्कार की कुठलाही मात्र इथे प्रतिनिधी किंवा त्यांचा वॉलेंटियर चेंडू घेऊन जात नाही तर मात्र आमचा हेलिकॅम आतमध्ये चेंडू घेऊन जातो. पण पहिलाच सामना त्यामुळे आम्ही लवकर फास्ट सुरुवात केली आहे आणि पहिला चेंडू मात्र जयेश इथे मात्र फलंदाजीला आला आहे. म्हणजे दोन धाव इथे अंकित करतोय ऍज अ बॅट्समन करावेच्या माध्यमातून. करावे विरुद्ध अंजूर क्वार्टर फायनलचा सामना. या सामन्यात जो संघ जिंकेल तो थेट उपांत्य फेरीत प्रवेश करेल. सज्ज होते गोलंदाज. ओव्हर द विकेट ऑन साईडला पुढे गेले. लीडिंग एज बॅकवर्ड स्क्वेअर लेजर मध्ये चेंडू सीमाच्या बाहेर चौकार.
मी विनंती करतो कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आमच्या लाडक्या प्रेक्षकांना प्लीज जरा तिथून थोडस दूर व्हायचंय. फलंदाज इथे होते तो बाद करावे संघाला पहिलाच धक्का आणि बाद होते फलंदाज मैदानावर. जयेश चोळे कॉन्टॅक्ट बरोबर सन्माननीय आयोजिका खुशबू पद्माकर चौधरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वर्गीय पद्माकर त्र्यंबक चौधरी चषक सन 2016 या स्पर्धेचा आज अंतिम आणि शेवटचा दिवस. पहिला सामना ते सुरू झालाय तो अंजुर विरुद्ध करावे नाणवी स्ट्राईकेंडला फलंदाज जातात ते म्हणजे उजव्याताचे मोनिश अलंकार एसटीच्या मागे विश्वास आहेत संघाला तिथे मात्र खूप त्यांचा जुना खेळाडू ॲट द एज ऑफ 44 काल त्याचा आम्ही सत्कार सुद्धा केला आमच्या व्यासपीठावर. चार खेळाडू सर्कलच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता एक फ्लाइंग स्लिपमध्ये खेळाडू आहे फाईन शॉर्ट फाईनलेला खेळाडू उभा आहे आणि एक खेळाडू आतमध्ये सरकतोय सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये आणि एक खेळाडू ऑन साईडला शॉर्ट मिड विकेटला. हे चार खेळाडू सर्कलच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज होतोय कुणाल ओव्हर द विकेट पंचांच्या डाव बाजूने उजव्याने मारा करण्यासाठी स्ट्राईक केला मोनिश. हा चेंडू सबमरीन डिलिव्हरी टप्पा पडला चेंडू अपेक्षेप्रमाणे बॅटवर येत नाहीये उसळत नाहीये बाउन्स होत नाहीये आणि चेंडू बॅटच्या खालून निघून जातो. खूप लवकर फटका घेतात चेंडूवर कॉन्सन्ट्रेशन होतो महत्वाचं आहे पण तिथे तसं होत नाही चेंडूवर लक्ष विचलित होत आहे आणि त्यामुळे चेंडू बॅटच्या खालून नाही एस टी शर्टच्या हातामध्ये निघून जातोय विश्वासच्या हातमध्ये निघून जातोय. नाव सांगा धावफलकावर काय होते ती एका गड्याच्या मोबदल्यात धावफलकावर 11 धावा. स्ट्राईक केला मोनिश कुणाल मुनीशसाठी पुन्हा एकदा ओव्हर द विकेट रनवेमध्ये प्रॉब्लेम त्यामुळे निश्चितच पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर जाणार. एक्झॅक्टली जेव्हा स्टार्ट केलं तर रनअप आणि नंतर पुढे आल्यानंतर रिलीज ऑफ द डिलिव्हरी ॲज अ टाईम ऑफ रिलीज ऑफ डिलिव्हरी तिथे मात्र थांबतायत आणि पाहूया पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर जातात. कुणाल येतोय पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी कळचोळे वाईनकडनं पुढलं चेंडू घेऊन ओव्हर द विकेट.
हा चेंडू पुढे होऊन कवरच्या डोक्यांना काढायचा होतं, पूर्णपणे फलंदाज बीट झाले, चेंडू व्यवस्था एक्झिक्यूट तिथे होत नाहीये आणि दरम्यान चेंडू निघून जातोय तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, धाव संख्या कायम धावफलकावर 11. तर आपल्याच विभागातल्या नगरसेविका विद्या राजेश म्हात्रे यांचं सुद्धा आमच्या व्यासपीठावर आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत आमच्या व्यासपीठावर. आणि त्याचबरोबर या स्पर्धेच्या प्रमुख आयोजिका सन्माननीय खुशबुताई चौधरी यांचं सुद्धा आगमन झालंय, त्याचं सुद्धा मी हार्दिक स्वागत करत आहोत. फुल टॉस चेंडू ऑन साईडला एक्झिक्यूट करतात, चेंडू स्क्रॉस विकेट जातो, क्षेत्र जिथे आहेत पेट्रोलिंग करतात डीप मध्ये, पण चेंडू कव्हर करतील, फेक करतील, दोन धावते पूर्ण का, आणि वेळ गेला चेंडू उचलण्यासाठी फेक करण्यासाठी, आणि पहिला पंचांकडे इशारा आणि फलंदाज बाद तिने अष्टे दाखवलेत आणि फलंदाज बाद सुद्धा पाहिले मनीषची खेळ संपुष्टात. त्याचबरोबर आपल्याच विभागातलं एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व अभिनेता आणि चोळेगाव सुपुत्र स्वप्नील जोशी यांचं सुद्धा आगमन झालं, त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण येऊन स्थानापन्न आमच्या व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. सचिन जोशी यांचे बंधू स्वप्नील जोशी वळिया मैदानाकडे दोन गडी परतले तंबूमध्ये, पॅवेलियनमध्ये, डगआउट बॉक्समध्ये. धाव संघ धाव फलकावर आहे ती 12 रनआउट संघाला. टीम स्पिरिट आणि त्यानंतर पहिला फलंदाज बाजारा जयेश जेलचित एसटीच्या मागे. कुणाल गोलंदाजी मार्गवर पुन्हा ते सज्ज होते आणि फलंदाजीला येतो स्ट्राईक एंडला फलंदाज आदेश. नांदेली वर्सेस वाकलन ह्याच्यानंतरचा सामना इथे लगेचच खेळवला जाईल, कारण आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. 20 मार्च 2016 सलग 4 दिवस ही स्पर्धा एन्जॉय केली. प्रेक्षकांसाठी सुद्धा निश्चितच खूप मोठं पारितोषिक आहे आणि या स्पर्धेचा निश्चितच त्यांना लाभ उठवायचा प्रयत्न निश्चितच करणार प्रेक्षक. ओवर द विकेट कुणाल शफल झालेत, लीडिंग एज आहे, चेंडू मागे येतो आणि फलंदाज बाटले पाहिले. कुणाला मिळाले पहिलं यश आणि फलंदाज बाद. तर 20 मार्च ही स्पर्धा एक्झॅक्टली सुरू झाली होती, 17 मार्च रोजी या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या वेळी तुम्ही पाहू शकता व्यासपीठ आमच्या उपस्थित होते. आमचे मान्यवर सन्माननीय कपिल पाटील साहेब जे खासदार आहेत भिवंडी लोकसभा क्षेत्राचे, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे ठाणे विभागाचे अध्यक्ष सुद्धा आहेत, त्याचबरोबर नगरसेवक अंबिकानगरचे महेश पाटील, आपल्याच विभागातले विनोद काळन, त्यानंतर शिवाजीदादा शेलार, बाई जंगले, गोपीनाथ खरबे, मोहन अंधेरे भारतीय जनता पार्टीचे, त्याचबरोबर सन्माननीय माजी आमदार रमेश दादा पाटील यांचं सुद्धा आगमन झालं होतं आणि यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आम्ही या स्पर्धेला सुरुवात केली. ओवर द विकेट कुणाल बागपूट लावून कट केला चेंडूला, तिथे जातो चेंडू शॉर्ट कव्हर रिझर्व मध्ये, क्षेत्रशी तिथे आहेत पण चेंडू जोपर्यंत कव्हर करून फेक करतील तोपर्यंत एक चिकी सिंगल फलंदाज कम्प्लीट करतोय आणि धाव संख्येला आता मात्र 11 होते धाव फलकावर. एकूण धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते धाव फलकावरती 13 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्यात. अजिंक्य आता मात्र स्ट्राईक रोटेट स्वतःकडे करतायत. अजिंक्य स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज जात आहेत, ते म्हणजे सलामीचे फलंदाज रुपेश. स्कोर मूव्ह ऑन 13, लॉस ऑफ 3 विकेट, सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 4 षटकांचा सामना आहे त्यामुळे निश्चितच तुम्हाला जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न तिथे करावाच लागणार. कुणाल अजिंक्यसाठी शफल झालेत, ब्लॉक मध्ये चेंडू समोर खेळलेत, स्क्रीन समोर खूप दूर पण चेंडू जवळजवळ तिथे खाली येतो आणि तिथे मध्ये पण चेंडू कव्हर करतील, ग्रीप होत नाही तिथे, चेंडू जेल सुटतोय आणि तोपर्यंत फलंदाज 2 धावे ते वसूल करतोय. चेंडू बऱ्याच वेळ मध्ये होता क्षेत्र पण चेंडू थोडासा ग्रीप होता, थोडासा मिस्टेक होता, चेंडू खाली मात्र येतोय आणि तोपर्यंत फलंदाज 2 धावा वसूल करतो या चेंडूवर. धाव संख्या सरकते धाव फलकावरती 15 धाव संघर आणि दुसरं षटक तिथे समाप्त होत आहे. पहिल्या षटक तुम्ही पाहिलं 11 धावा आल्या होत्या पण हे षटक निश्चितपणे कुणालचं अप्रतिम षटक की फक्त 4 धावा त्याने या षटकात खर्च केल्यात. एकूण धाव संख्या 7.5 सरासरीने 15 धाव फलकावर. प्रेक्षकांसाठी निश्चितच खूप मोठी सुवर्ण संधी आहे. तुम्ही पाहिलं की स्पर्धा जेव्हा आयोजन करण्याचा निर्णय घेतला तेव्हा प्रेक्षकांसुद्धा यामधनं सुद्धा काहीतरी मिळावं हाच एक प्रयत्न होता आमच्या आयोजकांचा. की प्रेक्षकांना आतापर्यंत तुम्ही पाहिलं की बऱ्याचशा स्पर्धेमध्ये की
षटकाराला तुम्ही जेलमध्ये कन्वर्ट करता तेव्हा तुम्हाला पारदर्शक दिले जाते, त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते. म्हणजे त्या षटकाराला तुम्ही जेलमध्ये जेव्हा तुम्ही कन्वर्ट करता त्यासाठी पारदर्शक येतं 500 रुपयाचं, 1000 रुपयाचं किंवा 2000 किंवा 3000 रुपये. पण आतापर्यंत हे चित्र तुम्हाला क्लिअर जातो की त्याच्यानी मेहनत होती, पण आता तुम्हाला मेहनत करायची नाही. फक्त ही स्पर्धा तुम्हाला शेवटच्या टप्प्यापर्यंत पाहिजे आहे आणि तर तुम्हाला पारितोषिक मिळू शकतं. तुमचंही नाव, तुमचं स्वतःचं नाव तुम्ही येऊन इथे नोंदवायचं. आमच्या कॉमेंटरी बॉक्सला तुम्ही पाहू, डावाजला तुम्ही पाहू शकता एक साईड स्क्रीन आहे ब्लॅक कलरची, त्याच्या बाजूला काउंटर आहे आमचं. त्या काउंटरवर येऊन तुमचं नाव तुम्हाला नमूद करायचं आहे आणि निश्चितच शेवटच्या टप्प्यात जेव्हा स्पर्धा संपन्न होईल आजच्या दिवसामध्ये तेव्हा तुमचं लकी ड्रॉच्या माध्यमातून तो एक चिठ्ठी उचलली जाईल आणि जर तुमचं नाव असेल तुम्हाला कॅश प्राईज 5000 रुपये दिलं जाईल, याची सुद्धा प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे. पण जर तुमचं नाव पुकारलं जाईल तर तुमचं ओळखपत्र आणणं तुम्हाला कंपल्सरी गरजेचं आहे. तुम्ही असते इथे असणं आणि त्याचबरोबर तुमचं ओळखपत्र, तुमचं आय डी कंपल्सरी आहे तुम्हाला दाखवणं. चला फास्ट खेळा, वेळ घेऊ नका. तिसरं षटक गोलंदाज येतात, घेऊन येत आहेत गोलंदाज येते अजित. धाव संख्या दाव फलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात करावे संघाची 15. अजित कॉमेंटरी बॉक्स एंड करणं, आजदेव एंड करणं, सज्ज होतो गोलंदाजी करण्यासाठी. लेफ्ट आर्म ओवर द विकेट, राईट आर्म ओवर द विकेट. हा चेंडू बॅकफुटला आले, कट केला, चेंडू जातो. त्याचे क्षेत्रशक्ती ते आहेत, चांगलं क्षेत्रशक्ती करतात कारण त्यांना माहिती खेळाडू मागे नाहीये कोण. मुकेश पाटील गुड फिल्डिंग, कारण सर्व खेळाडू तुम्ही पाहू शकता ऑन साईडला पेट्रोलिंग करतात डीप मध्ये. जास्तीत जास्त खेळाडू बॅकवर्ड स्क्वेअरला आहे, एक स्क्वेअर द विकेट आहे, मिड विकेट आहे आणि लॉंगर आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये एक खेळाडू आहे ऑन साईडला आणि त्याचबरोबर एक ऑफ साईडला सुद्धा एक खेळाडू आहे डीप मध्ये सर्कलच्या बाहेर. स्कोर मूव्ज ऑन 16, लॉस ऑफ 3 विकेट इन द थर्ड ओव्हर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. फुटून लेफ्ट करायचा प्रयत्न होता, नो बॉल कॉल. येस, डिसिजन बघा पंचांचं. पॉपिंग क्रिजच्या मागे एक्झॅक्टली किती प्लेअर आहेत हेच पंच पाहत आहेत आणि त्यामुळे त्यांनी नो बॉल कॉल केलाय सर्कलच्या बाहेर. राईट, धावसंख्या दाफलकावर पाहायला मिळते ती नो बॉलने पुढे सरत येते 17 या धावसंख्येवर. षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाज येते अजित गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत अजिंक्य. फुडून खेळतात ऑन साईडला, चेंडू प्लेस करतात ऑन लॉंगचा खेळाडू येते चेंडू उचलण्यासाठी. चेंडू कव्हर करून फेकत एकाच ऍक्शन चेंडू उचलत. व्हेरी गुड फिल्डिंग, क्षेत्रशक्ती ते आहेत कुणाल मात्रे. थँक्यू. फोर द विकेट अजित ऑन साइड ऑफ केले बिल्कुल दिले चेंडू सिनेशवर षटकार. डीजेला आम्ही थांबवत आहोत कारण एक महत्वाची अनाउन्समेंट करायची आहे. काल तुम्हाला माहिती की स्पर्धेचा कालचा दिवस शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर स्पर्धा थोड्यासाठी थांबली होती. त्याचं कारण एकच संघावर ऑब्जेक्शन घेण्यात आलं, म्हणजे भादवड संघासमोर त्या ऑब्जेक्शन जे घेण्यात आलं होतं. कारण याचं असं होतं की भादवड संघाला आम्ही डिस्क्वालिफाय केलं टुर्नामेंटमधनं. याचं कारण असं आहे की त्या संघामध्ये एक खेळाडू असा होता, तो ग्रामीण होता, त्यांच्याच गावातला होता, पण तो आगरी समाजाचा नव्हता. ही नोंद घ्यायची आपण, कारण आतापर्यंत कल्याण डोंबिवलीच्या माध्यमातून आपण सर्व खेळाडू सर्व संघ फक्त आगरी समाजाचेच इथे खेळत आहेत. आगरी समाजाचा खेळाडू असणं गरजेचं आहे, हे कंपल्सरी आहे. आणि ते बाकीचे संघ जे येतात 8 संघ बाहेरून, त्या संघासाठी सुद्धा हे कंपल्सरी असणार आहे की तुम्हाला इथे मात्र आगरी समाजाचाच खेळाडू इथे खेळवायचा आहे, तुम्ही त्याच गावातला असणं गरजेचं आहे. आणि तेच आम्हाला काल लक्षात आलं की भादवड संघामध्ये असा एक खेळाडू खेळला, तो त्याच गावातला होता पण आग्री नव्हता. या कारणामुळे आम्ही त्या संघाला या स्पर्धेतना डिस्क्वालिफाय केलंय. ही नोंद घ्यायची आमच्या प्रेक्षकांना आणि त्याचबरोबर आमचे काही व्हॉलेंटियर्स त्यांना सुद्धा ही सूचना आहे की त्या संघाला आम्ही डिस्क्वालिफाय का केलं याचं कारण आम्ही आज सांगितलंय. स्पर्धा कंटिन्यू होते, सामना ते सुरू होतोय. येस, या गोष्टीची कल्पना त्या गावाला नसल्या कारणामुळे हा सगळा गोंधळ झालेला आहे आणि त्यामुळे इथे आम्ही हा तो निर्णय घेतला. थँक्यू, थँक्यू दिनेश पाटील, लॉट ऑफ थँक्स फॉर द कॉपरेशन. मुळे मैदानाकडे धावसंख्या दाफलकावर 26, 3 गड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक अजितचं इथे मार्गस्थ असताना. आतापर्यंत एक षटकार आतापर्यंत पाहिला मिळाला, या षटकामध्ये एक वाईड आहे, एक नो बॉल, एकूण धावसंख्या दाफलकर पाहायला मिळते या षटकात एकूण 26 धावा. आणि असं चित्र आतापर्यंत आपल्या कंडमच्या माध्यमातून खूप वेळा आपण पाहायला मिळालंय की आतापर्यंत आपण प्रत्येक संघाच्या माध्यमातून हे दृष्टिकोन आहे आपला की या आपल्या विभागात फक्त आगरी कोळी समाजाचाच खेळाडू खेळावा. हा चेंडू
ऑन साइडला बॅटच्या बरोबर मध्ये घेऊन खेळतात, वेळ घेतात तिथे कुणाल जवळ चेंडू कव्हर करून फेकतील, दोन धावे पूर्ण बघायचं आहे. चेंडू बरोबर त्यांनी दिला होता क्षेत्रच्या हातामध्ये, गोलंदाजच्या हातामध्ये, पण तीन धाव तिथे पूर्ण होणार. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, व्हेरी गुड रनिंग. तीन धाव फलंदाज पूर्ण करतात, फलंदाज इथे प्रेशर आणतात क्षेत्रचकांवर, आणि तेच त्यांनी तिथे केलं. क्षेत्रचक दबाव असताना मात्र तीन धाव तिथे वसूल केला, तिथे मात्र फक्त एक ते दोन धाव होत्या, पण तिथे मात्र कुणालने चुकीची कुणालने फेक बरोबर केली होती, पण गोलंदाज चेंडू ग्रीप करू शकले नाही, आणि त्यामुळे ते मात्र अजून एक ओव्हरची धाव तिथे मिळते, आणि धावसंख्या तीन ने पुढे सरते धाव फलकावरती 29 या धावसंख्येवर. स्कोर मूव्ह ऑन 20, लॉस ऑफ 3 विकेट इन द थर्ड ओव्हर. अजित जे षटक घेणार होता त्या षटकाखेर धावसंख्या झाली ती धाव फलकावर 29, म्हणजे जवळजवळ 10 जेमतेम सरासरी मेंटेन केली प्रति षटकामागे, की ती दोन षटकाखेर होती 7.5 आणि या षटकात तब्बल धाव येतात त्या 14, त्यामुळे सरासरी पुढे सरते धाव फलकावरती 9.33. पाहूया निर्णायक षटक कोण इथे गोलंदाज इथे घेऊन येते गोलंदाजी करण्यासाठी. जरा फास्ट खेळा वेळ घेऊ नका अंजूर संघ, शेतशन लगेच सजून घ्या आणि आपल्या गोलंदाजा घेऊन यायचंय. पाहूयात सोळेगाव यांकडनं शेवट षटक, निर्णय षटक कोण इथे गोलंदाज इथे घेऊन येतोय या सत्रामध्ये. स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये, शेवटच्या दिवसामध्ये आमच्या सर्व आमच्या ऑफिशियलचं आम्ही स्वागत करत आहोत. www.tenniscricket.in याचे गौरव सावंत इथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. त्याचबरोबर आमचे डीजे ऑपरेटर अजय आणि त्याची पूर्ण टीम, संदीप त्याची पूर्ण टीम सज्ज आहे इथे मात्र प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी आपल्या संगीताच्या माध्यमातून. त्याच्या पूर्ण टीमचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. त्याचबरोबर वैभव एटा जे इंडिया क्रिकचे ऑफिशियल स्कोरर आहेत इथे इंडिया क्रिकच्या माध्यमातून, इंडिया क्रिकच्या ऍपच्या माध्यमातून तुम्ही ही स्पर्धा अपडेट्स तुम्ही पाहू शकता. प्रत्येक सामन्याचं धावफलक त्या तुम्हाला ऍप्सवर मिळतं. त्याचे वैभव एटा सुद्धा इथे उपस्थित, त्यांचं हार्दिक स्वागत करत आहोत. त्याचबरोबर आमच्या ऑफिशियल स्कोर या टुर्नामेंटचे रवी रावत यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. ओळ्या शेवट षटकाकडे, गोलंदाज येतोय तो अलंकार भोईर ओवर द विकेट. हा चेंडू ब्लॉक ओवर मध्ये अपील जोडला होता, पण चेंडू पंच पाहतात की लेग स्टिक सोडून जात होता, हेच पंच खेळाडू गोलंदाजाला मात्र दाखवतात लेग बाईज राईट डिसिजन. धावसंख्या एकने पुढे सरते धाव फलकावरती 30. त्याचबरोबर आमचे ऑफिशियल गुणसंख्याक लेखक रवी रावत, आणि त्याचबरोबर या स्पर्धेचा तुमच्यापर्यंत एक अप्रतिम गोड आवाज आणि एक सुंदर समालोचन तुमच्या कानापर्यंत पोहोचते, ते आमचे दोन्ही आमचे बंधू, दोन्ही आमचे समालोचक मित्र म्हणजे काका मात्रे अलिबागचे, आणि त्याचबरोबर नितीन काळन आपल्याच विभागातले आजदे गावचे, त्या दोघांचंही आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. अलंकार भोईर निर्णायक षटक घेऊन आले, धावसंख्या धाव फलकावर 30. स्ट्राईक एंडला फलंदाज रुपेश, चेंडू हवेमध्ये समोर खेळलेत क्षेत्रक्षक तिथे येत आहेत, पण त्याला बीट करून चेंडू मागे जाणार का, पण नाही, चेंडू आपण कव्हर करून फेकत डायरेक्ट फेक होते आणि फलंदाज बॅटकडे बघलेन धावचित. जबरदस्त षटकार आणि षटकाराने निश्चित धावसंख्या पुढे सरकते. फटाक्यांची आतिषबाजी अजूनही चालू, तुम्ही पाहू शकता षटकाराने फटाक्यांची आतिषबाजी भरपूर होते. अलंकार भोईर ओवर द विकेट, चोळेबाईंकडनं चेंज ऑफ पेस आहे, भिरकावून दिला पुन्हा एकदा वाईट डिश लॉंगनला, चेंडू क्षेत्र पण चेंडू कव्हर करून फेक करतील फलंदाज बाद अपती.
टीम झेल तिथे फलंदाज बॅट पवेलियन नाव सांगायचं फलकावर सदतीस आणि लगेच या षटकानंतर आपण लगेच आमच्या व्यासपीठावर इथे वळणार सुद्धा आहोत कारण आमचे काही मान्यवर इथे आलेत आमचे काही पाहुणे त्यांचा सुद्धा आम्ही त्यांना सन्मानित करणार आहोत ती जबाबदारी असणार नितीनकडे नितीन काळे यांच्याकडे पण तपतर आपण वळूया पण दोन चेंडू अजून काही शिल्लक आहेत मैदानावर ते आपण कम्प्लीट करूया आणि त्यात आपण निश्चित वळूया नितीनकडे नाव सांगायचं फलकावर चार गड्यांच्या मोबदल्यात झाली ती 37 धावा 37 रन भारत पाकिस्तान मॅच काल झाली काल भारताने जिंकला पण फटाके अजूनही वाजतायत ओवर द विकेट हा चेंडू ड्राईव्ह केलाय डीप मध्ये क्षेत्रशक्ती आहे जो पण चेंडू कव्हर करून फेक देईल वेळ घेत आहे चेंडू उतरण्यासाठी आणि तोपर्यंत फलंदाज दोन धावा इथे वसूल करतात या चेंडूवर आलेल्या फलंदाजने लगेच इथे मात्र दोन धावा अंकित केल्या एका बाजूने अलंकार तांडेल एका बाजूने अलंकार भोईर समोरासमोर अलंकार वर्सेस अलंकार खूप रेअरली चित्र पाहायला मिळतं की एकाच नावाचे दोन खेळाडू समोरासमोर येतात एकाच संघामध्ये असतात पण समोरासमोर रेअरली येतात पण इथे मात्र चित्र तुम्हाला पाहायला मिळते ते चेंज ऑफ पेस आहे बॅकफुटला आलेत अभिनंदन सेवकला अपर कट चेंडू समोरच्या जवळ जातो आहे आऊटपार चौकार चार धावा आमच्या व्यासपीठावर विद्यमान नगरसेविका हॅलो आमच्या व्यासपीठावर विद्यमान नगरसेविका विद्याताई म्हात्रे यांचा सत्कार करतील आमच्या या स्पर्धेच्या प्रमुख शिल्पकार खुशबूताई चौधरी यांना विनंती होती की आपल्या शुभहस्ते विद्याताई म्हात्रे नगरसेविका यांचा सत्कार करायचे फुलगुच्छ मोमेंटो आणि प्रेमाची शाळ देऊन त्यांचा सत्कार करायचे त्यानंतर आमच्या व्यासपीठावर विद्यमान नगरसेविका दमयंतीताई वजे यांचाही सत्कार करतील खुशबूताई चौधरी यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते फुलगुच्छ मोमेंटो आणि प्रेमाची शाल देऊन त्यांचा सत्कार करायचे विद्यमान नगरसेविका त्यानंतर आमच्या व्यासपीठावर निर्जय गावचे माजी सरपंच सतीश फाडी साहेब यांचा सत्कार करतील स्वप्नील जोशी यांना विनंती करतो की आपल्या शुभ असे माजी सरपंच निर्जय गाव सतीश फाडी साहेबांचा सत्कार करायचे फुलगुच्छ मोमेंटो नक्कीच यानंतर सामना असणार आहे वाकलर वर्सेस जेतू इलेव्हन नांदिवली दोन्ही संघांच्या संघनायकाने आमच्या व्यासपीठावर यायचे एका बाजूला आपण बघतोय मोतीराम भोईर तर दुसऱ्या बाजूला महेंद्र म्हात्रे दोन्ही संघांच्या संघनायकाने आमच्या व्यासपीठावर यायचे मी आमच्या व्यासपीठावर स्वप्नील जोशी साहेब जे आपण उद्या एक कलाकार सुद्धा आहेत त्यांच्या शुभहस्ते नाणबी घेणार आहे 4 Idiots चित्रपट आपण बघितला त्यांचा मराठी चित्रपट 4 Idiots त्या चित्रपटातील नायक स्वप्नील जोशी यांच्या शुभ हस्ते नाणी बिगवणार आहे वाकलन वर्सेस जेतू इलेव्हन नांदिवली स्वप्नील जोशी साहेबांच्या शुभ हस्ते नाणी बिगवले आपण होते त्यांना आपण मराठी चित्रपटात सुद्धा आपण बघितलंय 4 Idiots त्यांचा चित्रपट आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणी बिगवणार आहे लगिया पुढच्या सत्राकडे थँक्यू नितीन मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडण्याचा प्रयत्न आपल्या गावाच्या माध्यमात आपल्या गावाचं नाव निश्चितच रोशन करण्याचा प्रयत्न इथे करतोय स्वप्नील जोशी अप्रतिम कामगिरी येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्यांचे भरपूर चित्रपट येणार सुद्धा आहेत आणि अशी म्हणे की मराठी चित्रपटसृष्टीला अजून एक रवी स्वप्नील जोशी मिळाला असं मी म्हणेन अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमात अप्रतिम चित्रपट तुम्ही सुद्धा एन्जॉय करतायत ओळ्या मैदानाकडे लक्ष गाठायचं आहे मैदानाकडे सामना जिंकणारी ते
अंजूर संघाला 44 धावांचा 44 to win फ्रॉम द 4 ओव्हर्स म्हणजे प्रति षटकामागे 11 धावांची आवश्यकता 11 रन पर ओव्हर रिक्वायर्ड रन रेट. नाणफेकीचा कौल झालाय महेंद्र मात्रे नांदिवली संघाच्या माध्यमातून महेंद्रने नाणफेकीचा कौल जिंकलाय आणि पाहूया ते काय स्वीकारतात. आमच्यापर्यंत निर्णय त्यांचा येईल निश्चितच. प्रेक्षकांच्या माध्यमातून त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस रोख रुपये 5000 पारितोषिक तुमच्यापर्यंत तुम्हाला मिळेल तुमच्यापर्यंत पोहोचू शकतं. फक्त तुम्हाला एवढंच करायचं आहे की तुम्हाला इथे थांबायचं आहे शेवटच्या टप्प्यापर्यंत आणि जर तुमचं नाव आमच्या लकी ड्रॉ मध्ये आलं तर तुम्हाला 5000 कॅश प्राइज मिळेल. तुम्ही पाहू शकता हेलिकॅम एक नवीन आविष्कार टेनिस क्रीडा जगतामध्ये. आज चोळेगावच्या माध्यमातून गावदेव मित्र मंडळाच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर स्पर्धेचा प्रमुख आयोजिका खुशबू पद्माकर चौधरी यांच्या माध्यमातून हा आविष्कार तुम्हाला पाहायला मिळतो की आतापर्यंत आपण पाहिलं की त्यांचं कमिटीचा मेंबर किंवा आयोजकांच्या मध्ये चेंडू आतमध्ये जायचा कोणतरी घेऊन जायचा किंवा पंचांमध्ये घेऊन जायचे पण पंचांकडनं ही जबाबदारी काढून घेतली आहे आणि ही जबाबदारी आम्ही दिली जबाबदारी ती म्हटलं हेलिकॅमला. हेलिकॅम तुम्ही पाहू शकता चेंडू आतमध्ये घेऊन जातो त्याच्या खाली बकेट आहे छोटा छोटा तिथे बास्केट आहे बाऊल आहे त्या बाऊलमध्ये तो चेंडू आहे आणि तिथे आतमध्ये गेल्यानंतर पंचांच्या हातमध्ये पंचांनी हात घालून तो चेंडू काढायचंय. अप्रतिम कामगिरी दर्जेदार आयोजन या स्पर्धेचं. 4 षटकांचा सामना 44 धावांची रिक्वायरमेंट 44 to win फ्रॉम द 4 ओव्हर. सलामीचे फलंदाज पाठवायचे म्हणूनच सेल हेलिकॅम खाली येत नाहीये तो फलंदाज आतमध्ये गेल्यानंतर लगेच हेलिकॅम खाली येईल आणि त्यानंतर चेंडू बाउल मधून काढण्यात येईल. 44 धावांचं लक्ष काढायचं ते अंजूर संघाला. अंजूर संघाचं करण्याचं मी खरंच कौतुक करेन. गिरीशने काल खूप चांगलं कॉन्डिशन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं की कुठलाही निर्णय त्याने मान्य केला कुठलाही निर्णयावर त्याने कुठल्या प्रकारचं ऑब्जेक्शन कमिटीवर घेतलं नाही. जे काही निर्णय म्हणजे निष्मण की रिस्पेक्ट जो काय असतो आयोजकांचा तो त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. खरंच मी अंजूर संघाचं कौतुक करेन अशा माध्यमातून की त्यांनी आयोजकांचा रिस्पेक्ट केला त्यांनी पंचांचा रिस्पेक्ट केला. यू हॅव टू रिस्पेक्ट युअर ऑर्गनायझर्स व्हॉलंटियर्स आणि ऑफिशियल्स. तर चेंडू बघा पंच इथे आता काढतायत. त्या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून चेंडू आतमध्ये गेला होता. अप्रतिम कामगिरी आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. 20 मार्च 2016 अंतिम टप्पा या स्पर्धेचा अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि टप्प्यामध्ये पहिला सामना जो कालच्या दिवसात राहिला होता कारण तुम्हाला मगाशी सूचना गेली होती की भादवड संघाविरुद्ध काही ऑब्जेक्शन होते ते ऑब्जेक्शन क्लिअर झाले आजच्या दिवशी. कालच्या दिवशी त्या गोष्टी क्लिअर नाही झाल्या म्हणून तो सामना मी बाकी ठेवला. तो आम्ही सामना इथे खेळत आहोत आणि तो ऑब्जेक्शन ते आम्ही क्लिअर करत आहोत की त्या संघामध्ये एक खेळाडू असा होता की तो त्या गावातला होता पण तो ग्रामीण नव्हता आगरी कोळी समाजातला नव्हता. या कारणे तो संघ डिस्क्वालिफाय झाला आणि स्पर्धेत आम्ही पुढच्या संघाला चाल दिली म्हणजे करावे संघाला चाल दिली आणि तोच करावे संघात येणारा फाईट करतोय. 44 धावांचं योगदान 43 धावांनी कुठल्यात आणि 44 धावांचं टार्गेट सेट केलंय ते अंजूर संघाच्या विरुद्ध. आणि पाहूया आता अंजूर संघाची जोडी सर्वात जोडी मैदानात आली आहे. एका बाजूने पाहू शकता नॉनस्ट्राइक गेलाय तो गिरीश कॅप्टन कूल असं मी म्हणेन की कालच्या दिवसात खूप चांगली कामगिरी केली होती आणि एका बाजूने तो मुकेश. महेशने खरंच मला इम्प्रेस केलं मगाशी आलेल्या महेशच्या अंगावर जे टी शर्ट पाहिलं मी स्वतः एकदम प्रेरित झालो ते टी शर्ट बघून. यू मुंबईचं अनुप कुमार याच्या संघाच्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी यावर्षी आपण पाहिली. तिसऱ्या सीझनमध्ये 3 वेळा यू मुंबई संघ प्रो कबड्डी लीगच्या अंतिम फेरीत पोहोचलाय. ओळिया मैदानाकडे पंचांचा इशारा येतो सामना इथे सुरू होतोय. 44 to win पहिले षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. अलंकार तांडेल राऊंड विकेट हा चेंडू ऑन साईडला पूल करतात. कार्पेटच्या माध्यमात चेंडू जातो मिड विकेटला क्षेत्रक्षित येतात. एका समजा चेंडू उचलत आहेत आणि तो पण चेंडू कव्हर करून फेक करतील मोनिश. व्हेरी गुड फिल्डिंग मोनिश. या खेळाडूंकडून भरपूर काही शिकण्यासारखं आहे आमच्या स्थानिक या काही प्रेक्षकांकडनं प्रेक्षकांकडनं सुद्धा हे तुम्हाला चित्र पाहायला मिळते. त्यांच्याकडनं सुद्धा शिकण्यासारख्या काही गोष्टी आहेत. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू पटकन उचलला जातो. एकाच ऍक्शनमध्ये चेंडू उचलला जातो जेणेकरून दुसऱ्या चेंडूची चेंडूच्या धावायची संभावना तिथेच समाप्त होते. स्ट्राईक रोटेट होते ते फलंदाज गिरीशकडे. गिरीश आता स्ट्राईक येणला अत्यंत यशस्वी खेळाडू यशस्वी संघ नाही. कालच्या दिवसात तुम्ही पाहिलं अप्रतिम कामगिरी या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि अशा खेळाडूचं निश्चित मी नाव घेतो निश्चित यांचं कौतुक करतो की जे रिस्पेक्ट करतात आयोजकांचा रिस्पेक्ट करतात आमच्या अंपायर्सचा. त्याचबरोबर व्यासपीठावर गणेश तुकाराम माने जे गणेश तुकाराम बाने जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक आहेत त्यांचं सुद्धा आमच्या व्यासपीठावर आगमन झालंय. गावदेव मित्र मंडळ चोळेगाव यांच्या वतीने त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. राऊंड विकेट अलंकार ऑन साईड लाफ करायचा प्रयत्न शफल होऊन चेंडूला फक्त डाव्या गुडघ्यात जुतो चेंडूला ऑन साईडला प्लेस करायचा प्रयत्न पण चेंडू निर्धाव. त्याचबरोबर व्यासपीठावर
प्रमिला श्रीकर चौधरी आणि श्रीकर चौधरी या दोघांचे आगमन झाले. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. आपल्या चवळेगाच्या विभागातल्या विद्यमान नगरसेविका आहेत, कल्याण महानगरपालिकेच्या महापौर. त्याचबरोबर आता तुम्ही पाहता त्यांची गाडी तुम्ही आतमध्ये येते, महापौर आमच्याकडे येत आहेत. सन्माननीय राजेंद्र देवळेकर साहेब यांचं आमच्या व्यासपीठात आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. तुम्ही पाहू शकता आमच्या आयोजिका स्वतः तिथे पुढे जाते त्यांना रिसीव्ह करण्यासाठी. आणि याच विभागातले आपल्या कल्याण डोंबिवलीचे महापौर सन्माननीय राजेंद्र देवळेकर साहेब यांचं आमच्या व्यासपीठावर आगमन होत आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राईक एंडला गिरीश हा चेंडू थांबून खेळतात. वाट पाहतात शेवटच्या टप्प्यापर्यंत चेंडूला पाहिलं जात आहे आणि नंतर फटका आपला एक्झिक्यूट करतायत. पण तिथे मात्र चेंडू एक्झॅक्टली बॅटवर येत नाहीये आणि त्यामुळे हा चेंडू जातो निर्धाव. गिरीशच्या बॅटमन एक चौकार ऑलरेडी आलाय आणि एकूण डावसंख्या धावफलका तुम्ही पाहताय. धावफलकावर द्या 5 धावा. ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतात. व्यासपीठावर तुम्ही औषध आमचे पाहुण्याचं आगमन होत आहे. गावदेवी मित्र मंडळ चोळेगाव आणि त्याचबरोबर या स्पर्धेच्या प्रमुख आयोजिका विद्यमान नगरसेविका सन्माननीय खुशबूताई पद्माकर चौधरी यांच्या वतीने या स्पर्धेचं एक जबरदस्त आयोजन तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवशी तुम्ही पाहू शकता व्यासपीठ आमच्या पाहण्यावरांचं आगमन झालं, आमच्या पाहुण्यांचं आगमन झालंय. याच विभागात आपल्या कल्याण डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर साहेब चेंडू हवेमध्ये लीडिंग एज मागे जातोय. शॉर्ट फ्रेंड आणि फलंदाज बाद बिग विकेट गुड कॅच. मित्र मंडळ चोळेगाव याचे आमचे अध्यक्ष या मंडळाचे किरण चौधरी यांचं सुद्धा आगमन झाले. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. सीपीएल चुनाबळ चोळेगाव प्रीमियर लीग याच्या माध्यमातून एक स्पर्धा पार पडली आणि स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. ते जीएमएम पॅन्थर्स अप्रतिम सामना अप्रतिम लढत झाली ते अज्जूच्या संघाच्या विरुद्ध. पण अज्जूने मात्र खरंच कौतुक करेन मी त्या खेळाडूचं. एका बाजूने एक ऍज अ कॅप्टन संघाची जबाबदारी स्वीकारली, एक चांगला गोलंदाज पाहायला मिळाला. पण मात्र पॅन्थर्सला रोखू शकले आणि पॅन्थर्ससाठी एक अप्रतिम असं पारितोषिक पुन्हा एकदा लक्ष देते मोहन चौधरी यांच्याकडे. कारण मोहन चौधरी यांनी आपल्या खिशात ना त्यांना 5555 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जोरदार सर्वांसाठी. काय बात आहे, हे पारितोषिक ऑलरेडी आधी अनाऊन्स झालं नव्हतं पण ते आता मात्र आता अनाऊन्स केलं त्यांनी. राऊंड विकेट तर वहुया मैदानावर व्यासपीठावर कारण एक षटकाचा खेळ संपला. एका षटकाचे धावसंख्या चोख प्रत्युत्तर जेव्हा फलंदाजीला आला होता तो म्हणजे करावे संघ. त्याने सुद्धा पहिल्या पावले षटकाखेर 11 धावा कुठल्या होत्या. पण इथे मात्र हेच लक्ष वेधेन की तिथे सुद्धा एक फलंदाज बाद झाला होता पहिल्या षटकामध्ये आणि इथे सुद्धा तुम्हाला चेत चित्र पाहायला मिळतं की एक फलंदाज बाद होतोय. वळ आपण व्यासपीठावर. तर गावदेव मित्र मंडळाचे अध्यक्ष चोळेगावचे किरण चौधरी यांना विनंती करतो की व्यासपीठावर आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे महापौर सन्माननीय राजेंद्र देवळेकर साहेब यांचा आपण इथे आपण सत्कार करायचा आहे, सन्मानित करायचा आहे आपण त्यांना. किरण चौधरी साहेब नवनिर्वाचित महापौर सन्माननीय राजेंद्र देवळेकर साहेब कल्याण डोंबिवली महानगरपालिका खूप मोठी जबाबदारी यांची या व्यक्तिमत्वाच्या खांद्यावर आहे आणि इथे मात्र आमच्या व्यासपीठावर स्थानापन्न झालेत. आमच्या आयोजकांच्या वतीने आम्ही त्यांना सन्मानित इथे करत आहोत. पुष्पशाल पुष्पगुच्छ आणि अप्रतिम असा एक मोमेंट हो की ज्याची आठवण तुमच्या मनामध्ये खूप वर्षापर्यंत राहील, खूप काळापर्यंत राहील. धावसंख्या धावफलकावर 11 वळिया मैदानाकडे. नवीन षटक घेऊन चोळेगावांकडे येतो गोलंदाजी करण्यासाठी हरदेव. हॅट्रिक वीर या स्पर्धेतली दुसऱ्या हॅट्रिकची नोंद या खेळाच्या नावावर आहे. या सुद्धा आवर्जून उल्लेख करला हवा कारण कालचा दिवस होता तो म्हणजे स्पर्धेचा 3रा दिवस. पण कालचा दिवस असं मी म्हणेन कालचा दिवस असा पण होता की भारतीय संघासाठी होता का त्यामुळे प्रेक्षक जास्त बघायला मिळालं नाही. हे पूर्ण स्टँड खाली होतं आमच्या डाव्या बाजूचं पण आता मात्र ते पूर्णपणे भरलंय, खचाखच भरलंय. कारण आज स्पर्धेचा आज अंतिम दिवस आहे आणि अंतिम संघामध्ये काय लढत असणार आहे, काय फाईट होणार, कोण संघ येणार आणि मोठा गाव संघाशी फाईट करणार अंतिम सामन्यामध्ये. टाईम मॅनेजमेंट 20 मिनिट्स ओनली टू हॅव. फक्त 20 मिनिटं तुमच्याकडे आहेत आणि 20 मिनिटं तुम्हाला 4 षटकं कुठल्याही परिस्थितीत कम्प्लीट करायचे आहेत. ओवर द विकेट हा चेंडू बॅकफूट लावून कवर जर्सी खेळत असतात ते सज्जन चेंडू कव्हर करून फेक करतील तोपर्यंत. एक सिंगल चिकी सिंगल चोरटी धाव इथे धाव नव्हती कारण ज्या रॅपिडने ज्या स्पीडने चेंडू गेला होता चेंडू ग्रीप होणं गरजेचं होतं. तिथे चेंडू ग्रीप होत नाही सुटतोय तिथे हातात ना
अलंकार अलंकार करण्यात चूक होते आणि त्यामुळे तिथे धावचीची संधी सुद्धा सुटते. क्षेत्रक्षक फलंदाज तिथे सरकतोय नौशाके गेंडला आणि एक धाव अंकित करतोय आकाश पाटील. स्ट्राइक एंडला तिथे मुकेश. स्कोर मूव्ह ऑन 12, लॉस ऑफ वन विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. हा चेंडू रिव्हर्सच्या माध्यमात येतो, आउटसाइड जागते, चेंडू फ्लाय होतो डीप मध्ये, शतक तिथे चेंडू कव्हर करतील. डीप मध्ये खेळाडू पॅट्रोलिंग करते थर्ड अभय, पण दोन धावा फलंदाजच्या खात्यामध्ये इथे ऍड होत आहेत. चेंडूचं प्रॉपर टायमिंग होत नाहीये बॅटवर, बॅटच्या मधोमध चेंडू लागत नाही, खालच्या भागात चेंडू लागतोय, त्यामुळे जास्त लांब जात नाही, थोडासा वेग तिथे मंदावतोय आणि त्यामुळेच मात्र तुम्हाला धावा तिथे फक्त दोन पाहायला मिळत आहेत. आज खूप दिवसानंतर रेडिओवर विनीत गर्जची आपण कॉमेंट्री ऐकली, एक अप्रतिम असा समालोचक हिंदीमधलं, आणि नेहमीच आम्ही त्यांना रिस्पेक्ट करतो, त्यांना आम्ही फॉलोसुद्धा करतो, असं एक अप्रतिम समालोचकांना आज खूप काळानंतर ऐकायला मिळालं. विनीत गर्ग उद विकेट. हा चेंडू शफलून खेळण्याचा प्रयत्न होता, ऑन साईडला भिरकवण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेग, याच्या डोक्याने चेंडू फ्लाय करायचा होता, पण चेंडू ब्रॅटवर प्रॉपरली कनेक्ट होत नाहीये आणि चेंडू जातो तो यष्टीच्या हातामध्ये, यष्टीच्या कामे कीपर मनोजकडे, चेंडू डॉट, निर्धाव चेंडू, धाव सगळ्या काम, धाव फलकावर एका गड्याच्या मोबाईल आहेत 14. वैभव वेटा इंडिया क्रिकेटच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा भरपूर मोठं योगदान आहे, कारण या स्पर्धेचं अपडेट्स मी जर फक्त अपडेट्स तुम्हाला पाहिजे आहेत तर तुम्ही इंडिया क्रिक ॲपवर जाऊन तुम्ही अपडेट्स पाहू शकता, त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त तुम्हाला स्कोर अपडेट तुम्हाला मिळू शकतात आणि लाईव्ह टेलिकास्ट बघायचं असेल. ओवर द विकेट पाहायचं तिथे एक्झॅक्टली चेंडू लागलाय कुठे, पंच आमच्याकडे वळतायत की नाही, पण पंचांकडे अपील निश्चित झालं होतं थोडंसं, पण पंच आम्हाला इशारा करतात लेग बाईज, त्यामुळे संघाच्या खात्यामध्ये ही धाव जाईल, फलंदाजाला बेनिफिट मिळणार नाही याचं. धाव संघा धाव फलकावर 15. दुसरं षटक जेव्हा संपलं अंधूर संघाचं गोलंदाजी करत असताना, तेव्हा करावे संघाने 15 धावा कुठल्या होत्या दोन षटकाखेर, पण दोन षटकं चालू असतानाच आता मात्र 15 धावा कुठल्या आहेत त्यामध्ये धावा अंधूर संघाने, त्यामुळे निश्चित म्हणे की चोख प्रत्युत्तर देतोय अंधूर संघ करावे संघाला मैदानात. ओवर द विकेट हरदेव. हा चेंडू फलंदाजा तेवढी मुभा देत नाही, संधी देत नाहीये, कारण मगाशीच म्हटलं की या स्पर्धेतील दुसऱ्या हॅट्रिकची नोंद या गोलंदाजाने केली, त्यामुळे निश्चित त्याच्यावरचा विश्वास वाढलाय संघनायकाचा आणि त्या विश्वासाने तो गोलंदाजी करतोय मैदानामध्ये. आतापर्यंत या षटकात त्याने धावा खर्च केल्या त्या 4, व्हेरी गुड बॉलिंग. अप्रतिम षटक हातातोय, सज्जवतोय. ओवर द विकेट शफल झाले, स्टंपच्या पुढे आलेत, खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये क्षेत्र तिथे आहेत, जोपर्यंत चेंडू कव्हर करून फेक करतील लॉंगाचा खेळाडू वाडीस लॉंगला येतोय आणि जोपर्यंत चेंडू कव्हर करतील राजेश तांडेल, तोपर्यंत आदेश तांडेल तोपर्यंत एक धाव तिथे मिळते आणि संघाच्या धावामध्ये एक धाव तिथे ऍड होतात. कंपॅरिझन जर केलं तर दोन षटकाखेर करावे संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबाईल होती ती 15, पण इथे मात्र तुम्ही पाहतात की एक स्टेप पुढे जातात आणि 16 धावा त्यांनी कुठल्या आहेत मैदानावर. व्हेरी गुड, अप्रतिम फलंदाजी, अप्रतिम इथे मात्र लाईन तुम्हाला पाहायला मिळते, सरासरी मेंटेन करते प्रतिषंगामध्ये 8 धावांची, लक्ष काढायचं ते 44 धावांचं, 44 टू विन, आणि आतापर्यंत धावचा धाव फलकावर लागल्या त्या 16, अजूनही 28 धावांची गरज आहे. चेंडू मात्र शिल्लक मैदानावर ते 12, 28 टू विन फ्रॉम द 12 डिलिव्हरीज. काका मात्र आणि त्याचबरोबर नितीन काळेंना मी थोडासा आराम दिलायचा, कारण नितीन सुद्धा एक टुर्नामेंट कव्हर करून आलेत प्रीमियर कॉलेजच्या मैदानावर, अंडर 21 APL अग्री प्रीमियर लीग स्पर्धा तिथे सुरू होते, सुरू झालेली आणि आज संपन्न सुद्धा झाली आणि त्याचा स्पर्धेचं प्राईज डिस्ट्रिब्युशन करून नितीन इथे आले. त्याचबरोबर काका सुद्धा कळवायत एक टुर्नामेंट चालू होती खारेगाव इथे, तिथे सुद्धा टुर्नामेंट कव्हर करून ते आलेत, त्यामुळे दोघांनाही आराम दिला, त्यांचा आवाज जरा पूर्ण एकदा कव्हर होऊ द्या, त्यामुळे ही पूर्ण मॅच मी त्यांना कव्हर करत आहेत आणि त्यानंतर जेव्हा 5 षटकांचे सामने सुरू होईल तेव्हा निश्चित त्यांच्याकडे तिचं कामगिरी असणार आहे की एकेका इनिंगची 5-5 षटकासाठी तुम्ही त्यांना ऐकू शकता. मग अशी मी नाव घेतलं विनीत गर्ग, एक अप्रतिम समालोचक. आज खूप दिवसानंतर फेसबुकवर आम्ही तेव्हा त्यांचं अपडेट बघितलं की तुम्ही खूप दिवसांनी मला ऐकू शकता ऑन एअर FM मध्ये आणि त्या मी त्यांची कॉमेंट्री सुद्धा ऐकली, टीव्हीवर सुद्धा एन्जॉय केली, टीव्हीवर सुद्धा आम्ही मॅच बघत होतो आणि त्यांची कॉमेंट्री ऐकत होतो. त्यांच्या कॉमेंट्रीमध्ये भरपूर काही शिकण्यासारखं आहे आणि गेल्या 10 वर्षात आमचा अनुभव आहे की 11 वर्ष जेव्हा मी पदार्पण केलं पण त्यांना मी अजूनही फॉलो करतो. एक अप्रतिम समालोचक विनीत गर्ग. आमचे व्हॉलंटियर्स बघा तिथे आलेत, पॅवेलिनमध्ये जेवढे काही प्रेक्षक खुर्च्या घेऊन बसलेत ना त्यांनी सगळ्यांना खुर्च्या द्यायच्या आहेत. आमचे वॉलंट्स तिथे आलेत, तुमच्यासाठी तिथे भरपूर जागा बसण्यासाठी, कारण तो तिथे बांधण्यासाठी ते स्टेडियम तिथे बांधलेलं आहे, ते बसण्यासाठी जा, तिथे खुर्च्या घेऊन कोणी बसू नका, खुर्च्या तिथून आवडतो खाली करून द्यायच्या आमच्या वॉलंटियर्सकडे. आदेश तांडेल नवीन शट घेऊन
आम्ही क्रिकेट टूर्नामेंट करत असताना नितीन खरंच चोळेवा प्रीमियर लीगची एक अप्रतिम टूर्नामेंट आम्ही पाहिली आणि खरंच चांगला खेळ पाहिला मिळाला की स्तुप्त कला गुणांना एक निश्चितच एक वाव देण्याची संधी आमच्या आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आली की चोळेगावमध्ये अजून काही टॅलेंट लपलंय हे सुद्धा पाहायला मिळालं. किरण सारखा एक अप्रतिम फलंदाज पाहायला मिळाला की प्रतीक सारखा एक भक्कम संघासमोर 41 धावांची 42 धावांची एक विस्फोटक खेळी त्याने केली होती पहिल्या सामन्यामध्ये आजच्या दिवसामध्ये आणि निश्चित अप्रतिम कामगिरी. आणि तो खेळाडू होता तो म्हणजे GMM पॅन्थर्स या संघाचा आणि त्याच संघाने विजयश्री संपादन केली. चोळेगाव प्रीमियर लीगची फायनल त्यांनी जिंकली आहे आणि त्याच्यासाठी 5,545 पारितोषिक मोहन चौधरी यांच्याकडनं त्यांना देण्यात आले. कालपर्यंत हे पारितोषिक अनाऊन्स केलं नव्हतं पण हा संघ जिंकला त्यानंतर हे पारितोषिक अनाऊन्स केलंय मोहन चौधरींनी. 5,555 म्हणजे 4×5 ओळ्या मैदानाकडे 2 षटकं चित्रषटकाचं मार्गस्थ आणि पहिला चेंडू अप्रतिम गगनभेदी षटकार पाहायला मिळाला 6 धावांसाठी. फलंदाज आहेत ते आकाश पाटील. हा चेंडू चेंज अप पेस स्लोअर वन मारा गती परिवर्तन चेंडू ज्याप्रमाणे मागचा चेंडू होता इट इज बाईज राईट डिसिजन पंचांचा इशारा येतो तो बाईजचा. ज्याप्रमाणे चेंडू पहिला चेंडू फेकण्यात होता खूपच वेगाने होता आणि त्याला व्यवस्थित प्रॉपरली कनेक्ट करता चेंडूला खालच्या भागात चिबाटच्या लागतोय आणि चेंडू फ्लाय होतो बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्यांना फ्लॅश षटकारासाठी. आणि पुढचा चेंडू चेंज अप पेस होता थोडासा गती परिवर्तन थोडासा शॉर्ट ठेवला होता फलंदाज समोर चेंडू ठेवला होता आणि तो फटकावण्यात आला नाही आणि फक्त ते मात्र एकच धाव मिळते. त्याचबरोबर व्यासपीठावर सन्माननीय विकास गजानन म्हात्रे यांचं आगमन होतंय विद्यमान नगरसेवक त्यांच्या माध्यमातून याच मैदानात आम्ही 2 वर्ष अप्रतिम क्रिकेट टूर्नामेंट एन्जॉय केली आहे याचा सुद्धा आवर्जून उल्लेख करायला हवा. एक अप्रतिम आयोजक सुद्धा आहेत क्रिकेटवर निष्ठावंत सुद्धा आहेत क्रिकेटवर भरपूर प्रेम सुद्धा आहे असं व्यक्तिमत्व व्यासपीठावर येते विकास गजानन म्हात्रे. त्यांच्या पूर्ण सहकार्यांचं त्यांच्या पूर्ण टीमचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतो व्यासपीठावर. निश्चितच दादा आले व्यासपीठावर विकास म्हात्रे आणि त्याचबरोबर त्यांचं स्वागत फलंदाज चौकाराने करतोय मैदानावर. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते ती 27 घरामध्ये 44 धावांचं लक्ष काढायचं आहे धावफलकावर मैदानावर सामना जिंकण्यासाठी. आतापर्यंत धावले त्या मैदानावर 27 अजूनही 17 धावांची आवश्यकता. या षटकात पिक्चर क्लिअर करणार का कारण पहिल्या चेंडूवर 6 धावा दुसऱ्या चेंडू 22 तिसऱ्या चेंडूवर चौकार म्हणजे एकूण या षटकात धावा आल्या त्या आतापर्यंत 11 आणि अजूनही मैदानावर 3 चेंडू शिल्लक आहेत आणि पुढच्या षटकात ते 6 चेंडू म्हणजे 9 चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडला फलंदाज येत आहेत ते मुकेश समयचे फलंदाज ओवर द विकेट. हा चेंडू मागे जातोय चेंडू प्रॉपरली कनेक्ट होत नाहीये अपील होत आहे पण खूप लेट आणि स्क्वेअर लेग पंचांकडे. वन मोर बिग क्वेश्चन सातत्याने हा पडलेला प्रश्न आहे. आतापर्यंत कल्याणवलीच्या माध्यमातून पण त्याच्यामध्ये भरपूर सुधारणा आल्यात हे चित्र पाहायला मिळत नाही आता की स्क्वेअर लेग पंचांकडे अपील होत नाही पण आता मात्र आपण खेळाडू पाहतोय की जे बाहेरून इथे आलेत परफॉर्म देण्यासाठी त्यांच्या माध्यमातून हे अपील पाहायला मिळते की स्क्वेअर लेगकडे अपील केलं जाते. धावसंख्या धावफलकावर 27 लॉस ऑफ ओनली 1 विकेट भक्कम परिस्थितीमध्ये कारण ही परिस्थिती जर मागच्या इनिंगमध्ये तुम्ही पाहिली पहिल्या सत्रामध्ये तेव्हा तुम्ही पाहिलं की तेव्हा 3 गडी बाद झाले होते मैदानावर आणि ते मात्र फक्त 1 गडी बाद झालेत. चेंडू शिल्लक त्यात मात्र मैदानावर 8 आणि धावा आहेत त्या 17. 20 मिनिट्स वी हॅव 20 मिनिटं फक्त तुमच्याकडे आहेत. चेंडूला दिशा धोरण देण्याचा प्रयत्न होता सफल झाले होते मात्र फलंदाज बाद धावचीत आणि मनोज अप्रतिम कामगिरी एसटीच्या मागून. सातत्याने प्रत्येक चेंडू मागे प्रत्येक चेंडूच्या मागचं धावफलक तुमच्यापर्यंत पोहोचवतोय फक्त तुम्ही कान देऊन लक्ष देणं गरजेचं आहे ऐकणं गरजेचं आहे. सतत सांगतोय आता मात्र 17 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे ते 7. एसटीच्या मागे जो एस्टिशन करतोय निश्चितच लक्ष वेधून घेतलंय मनोज म्हात्रे. ऍट द एज ऑफ 50 50 वर्ष वय आहे आणि अजूनही आपल्या संघासाठी जबरदस्त परफॉर्मन्स देतोय करावयाच्या माध्यमातून. व्हेरी गुड मनोज व्हेरी गुड जॉब. याकडे सुद्धा आम्ही व्यासपीठा सत्कार करू आणि हेच ओळख आहे व्यासपीठाची आहे. काल सुद्धा मी पाहिलं विश्वासचा सत्कार केला अंजूर संघाच्या माध्यमातून. त्याचबरोबर तुम्ही आपण ठाकूरपाड्याचा जो आमच्या मानपाडा पोलीस स्टेशनचा एक तिथे निरीक्षक आहे त्याचा आम्ही सत्कार केला आणि आता मात्र निश्चित म्हणणे की मनोजचा आम्ही सुद्धा सत्कार करू आमच्या व्यासपीठावर. अप्रतिम षटक
एका षटकार पहिला चेंडू जर षटकार आला होता एक चौकार आला होता पण मात्र आपल्या संघासाठी कमबॅक करतोय पुन्हा 7 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. अप्रतिम सामना एक्सपेक्टेड मॅच. हा चेंडू लक्ष्यच्या बाहेर आहे पंच पाहतात लाईन चुकीची आहे. अगोदरचे चेंडू व्यवस्थित रित्या टाकले होते एकही अतिरिक्त चेंडू नव्हता पण आता मात्र अतिरिक्त चेंडू पडतोय. समीकरण आता मात्र अशा प्रकारे येते की 7 चेंडू शिल्लक आहेत आणि धावाव्यात त्या 16. 16 विन फ्रॉम द 7 डिलिव्हरीज. या चेंडूचं षटकार होते समीकरण पूर्णपणे बदलेल सामन्याचं आणि सामना पूर्ण एकदा अंदूरच्या बाजूने झुकेल. पण पाहूया तेवढी संधी फलंदाजांना देतात काय गोलंदाज आदेश. आतापर्यंत या षटकात धावा खर्च केल्यात वाईड आहे त्यानंतर एक लेग बाईज आहे एक षटकार एक चौकार. हा चेंडू ब्लॉक होल मध्ये ऑनसाईडला प्लेस करतात कोणच कळू जवळपास नाहीये. दोन धावा संधी असणार प्रयत्न करणार फलंदाज का नाही. ओ व्हेरी गुड अप्रतिम क्षेत्ररक्षण. 3 क्षेत्ररक्षक जेव्हा जवळ आले चेंडू उचलण्यासाठी फलंदाजाने एकही धाव घेण्यासाठी इथे मात्र चान्स घेतला नाही आणि मात्र इथे मात्र फक्त एकच धाव इथे फलंदाजाला आणि धाव संघात धाव फलकावर पाहायला मिळते. ती धाव फलकावर 29 च्या गरामध्ये 3 षटकाच्या अखेर आपण जर कंपॅरिझन केलं तर 3 षटक अखेर 43 धावा त्यांनी कुठल्या 4 षटक अखेर आणि 44 धावांचं लक्ष दिलंय ते अंजूर संघाला. व्यासपीठावर काही आमचे मान्यवर आहेत तुम्ही पाहू शकता महापौर आहेत राजेंद्र देवळेकर साहेब त्याचबरोबर विद्यमान नगरसेवक विकास दादा म्हात्रे सुद्धा आहेत. यांच्या माहितीसाठी स्पर्धा ज्याप्रमाणे आयोजित करण्यात आली आहे स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे ते 2 लाख रुपये द्वितीय पारितोषिक आहे ते 1 लाख तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे ते 50,000 रुपये आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये दादा की काही नवीन आविष्कार पाहायला मिळेल टेनिस क्रीडाविश्वातले. आपण पाहिलं की इलेक्ट्रिक बेल्स आपण आतापर्यंत पाहिल्या होत्या पण आता मात्र इलेक्ट्रिक स्टम्प सुद्धा आहेत मैदानावर. हे एक नवीन आविष्कार आहे एक नवीन इम्प्लिमेंट आहे या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये चेंडू आतमध्ये कुठलाही व्हॉलंटियर किंवा कुठलाही पदाधिकारी घेऊन जात नाही तर आतमध्ये हेलिकॅमच्या माध्यमातून चेंडू आतमध्ये ते पाठवला जातो आणि हेलिकॅमच्या खाली जे बास्केट आहे बाऊल आहे त्यामध्ये चेंडू ठेवला जातो आणि तिथेपर्यंत पंच तो चेंडू काढून घेतात. या चेंडूवर धावा आल्या आहेत त्या मैदानावर एक लक्ष काढण्यात 44 धावांचं 29 धाव धावफलकावर लागले आहेत. अजूनही मैदानावर 15 धावांची आवश्यकता येणाऱ्या 6 चेंडूमध्ये. पाहूयात हे निर्णायक षटक कोण गोलंदाज घेऊन येणार कोण इथे मात्र आपल्या संघाला विजय संपादन करणार फलंदाज करून देणार की गोलंदाज आणि गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करून समोरच्या फलंदाजांना वेसण घालणार. 15-2 फ्रॉम द 6 डिलिव्हरीज आणि त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी सुद्धा एक सुवर्ण संधी. आतापर्यंत आपण पाहिलं कल्याणवलीच्या विभागात ना प्रेक्षकांसाठी संधी असायची पण ती कधी त्यांना मेहनत करावी लागायची त्यांना झेल पकडावा लागायचा षटकाला त्यांना कन्व्हर्ट करायला लागायचं आपल्या झेलमध्ये. पण इथे मात्र मेहनत करायची गरज नाही फक्त तुम्हाला शेवटच्या टप्प्यापर्यंत सामना एन्जॉय करायचा आहे स्पर्धा एन्जॉय करायची प्रत्येक दिवशी आणि तुम्ही भाग्यवान विजेते ठरू शकतात लकी ड्रॉच्या माध्यमातून. आपल्या संघाला जयेश व्हेरी गुड बॉलिंग फलंदाज बाद आणि या स्पर्धेचं मी वर्णन केलं. या स्पर्धेचं ज्या आयोजनामध्ये मी बोललो विकास दलच्या माध्यमातून सुद्धा 2 वर्ष आपण राष्ट्रवादी चषक एन्जॉय केल्या स्पर्धेमध्ये अप्रतिम क्रिकेट टूर्नामेंट आपण पाहिली. खास करून त्या स्पर्धेमध्ये आपण असं लक्ष दिलं की खेळाडूंसाठी एक व्यवस्थित एक चांगली व्यवस्था करण्यात आली होती की दुपारच्या सत्रात जर तुम्ही येऊन खेळता तर तुमच्यासाठी हेवी फूडची गरज नाही. तुम्ही जास्त हेवी फूड किंवा राईस किंवा भाकरी वगैरे हे असं हेवी फूड न खाता त्यांच्यासाठी फ्रूट्सचे आयोजन केलं होतं. हे सगळ्यात गेल्या 10 वर्षातलं मला मी बघितलं एक नवीन संकल्पना पाहायला मिळाली की खेळाडूंसाठी याच मैदानावर या खेळाडूंसाठी फ्रूट्सचं आयोजन करण्यात होतं म्हणजे जेणेकरून तुम्ही हेवी फूड घेऊ नका लाईट फूड घ्या जेणेकरून तुम्हाला वर्कआउटला बरं पडेल मैदानामध्ये. हाच आमच्या आयोजकांचा प्रयत्न होता विकास दादा म्हात्रे यांचा. अप्रतिम क्रिकेट टूर्नामेंट आम्ही स्पर्धा ती कधीच विसरू शकत नाही याचं कारण त्या स्पर्धेच्या माध्यमांना आपल्या डोंबुलीच्या माध्यमांना एक खेळाडू आपण इंटरनॅशनल लेवलला पाठवलाय आणि याचं श्रेय जाते पुन्हा एकदा ते विकास दादा म्हात्रे यांना. अप्रतिम क्रिकेट टूर्नामेंट रवींद्र संते कोण विसरू शकता हा खेळाडू त्या वर्षापर्यंत फक्त ग्रामीण मध्ये खेळत होता. राऊंड विकेट चेंडू पुन्हा पण पाहूया कोण झेल घेणार का पण नाही. 2 खेळाच्या मध्ये एक्झॅक्टली चेंडू लँड होतोय आणि तोपर्यंत चेंडू कव्हर करून फेक करतो तोपर्यंत 2 धावा फलंदाजाच्या खात्यामध्ये येत आहेत. मोठ्या फटक्यांची आवश्यकता गगनभेदी षटकार आणि चौकारांची आवश्यकता आणि त्या मोमेंटला हे फटके पाहायला मिळणार का करावे संघ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणार का की अंजूर संघ येणारे 4 चेंडूत अप्रतिम फलंदाजी करताना या सामन्यावर शिक्का मोर्तब करणार का. धावाव्यात मैदानावर त्या 13 चेंडू शिल्लक आहेत मैदानावर ते 4. 13-2 फ्रॉम द 4 डिलिव्हरीज. राऊंड विकेट जयदेव हा चेंडू सबमरीन डिलिव्हरी कॉर्ड बँडचा अपील स्ट्रॉंग अपील आहे तिथे पंच सरप्राईज प्रश्नचिन्ह निश्चित उभा केला की
अप्रतिम क्षेत्रक्षण मनोज खरंच कौतुक करेन ऍट द एज ऑफ 50 क्लोज किपिंग चेतन चाचा मनोज वेतोसकर अशा खेळाडूंची नावं मी घेईन तिथे कारण त्यांनी एक खेळ गाजवलाय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक नवीन भरारी नवीन उंची दिली टेनिस क्रिकेट विश्वाला आणि त्यांची नावं निश्चितच घेणं गरजेचं आहे अमोल वेतोसकर चेतन चाचा या खेळाडूंची नावं निश्चित आवाजून घेणं गरजेचं आहे अप्रतिम क्षेत्रक्षण यष्टीच्या मागे ऍट द एज ऑफ 50 चेंडू ग्रीप होतोय 3 चेंडू 13 धावांची आवश्यकता हा चेंडू फ्लाय झालाय ऑफस्टंपच्या थोडासा बाहेरून पण पाहता एक्झॅक्टली लाईन चुकीची आहे इट इज वाईड अतिरिक्त धावे निश्चितच भर होते आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकते क्षणाक्षणाला उत्कंठा वाढली आहे सामन्याची पार्ड दोन्ही बाजूला झुकते आता वाईड मिळाल्यामुळे एक धाव ऍड होते आणि एक एक्स्ट्रा चेंडू खेळण्यासाठी मिळतो त्यांना फलंदाजांना आता माझा चेंडू शिल्लक मैदानावरती 3 आणि धावा आहेत त्या 12 3 चौकाराने जरी सामना फिरवू शकतात आपल्या बाजूने किंवा 2 षटकाने सामना फिरवू शकतात आणि पवित्र ती कुवत ती धमक या फलंदाजमध्ये आहे का की गोलंदाज मॅच फिनिश करणार 3 चेंडू 12 धावांची आवश्यकता राऊंड विकेट हा चेंडू हवेमध्ये ऑन साईडला प्लेस करायचा तो डीप विकेटला क्षेत्रक्षेत्र चेंडू कव्हर करून फेक दिली पाहिजे तर 2 धाव पूर्ण होणार का फेक होत्या तिथे पण तोपर्यंत 2 धाव पूर्ण होणार का पुन्हा फलंदाज बाद धावचित व्हेरी गुड थ्रो शॉट आहे म्हणजे एकही धाव नाहीये म्हणजे एकही धाव नाही एक तर तुम्ही चुका केलात की पॉपिंग ग्रीजच्या आतमध्ये तुम्हाला बॅट लावणं गरजेचं आहे ऑन द लाईन नाही जर तुम्ही ऑन द लाईन बॅट तिथे टेकून येत आहे तर पंच ती धाव शॉर्ट ठेवणार धाव तिथे गणली जाणार नाही आणि त्यामुळे या चेंडूवर धाव येतच नाहीये आणि फलंदाज बाद होतोय नक्कीच आणि आता मात्र 2 चेंडू 12 धावांची गरज आहे प्रसाद परम सर आणि यष्टीरक्षक म्हणून ते मनोज म्हात्रे ज्यांना आपण म्हणजे उमेश मांजरेकर यांच्यावर सुद्धा ते खेळलेत राजेंद्र 11 या संघामध्ये कोण विसरू शकतो त्या खेळाडूला क्रिकेटचा मान आहे क्रिकेटचा बादशाह क्रिकेट टेनिस क्रिकेटचा डॉन ब्रॅडमॅन असं मी त्या खेळाडूला म्हणेन टेनिस क्रिकेट बद्दल जर कुठलं पुस्तक लिहिलं गेलं तर सगळ्या पहिल्या नावावर त्या खेळाडूचं नाव असेल उमेश मांजरेकर मॅन बिलॉंग टू मॅचलेस गेम्स अँड फाउंडेशन या संघासाठी भरपूर वर्ष खेळलाय आणि अजूनही खेळतोय आणि आपल्याच डोंबिवलीच्या मैदानात सांगायचं झालं तर कोपरच्या मैदानावर कोचिंगचे क्लास सुद्धा घेतोय याचा आवर्जून उल्लेख करा मी येणारी पिढी त्याच्या माध्यमातून घडते हा सगळ्यात मोठा सन्मान आहे त्या खेळाडूसाठी वळे मैदानाकडे 2 चेंडू आणि 2 षटकारांची आवश्यकता 2 बिग हिट्स वळू आपण जरा आपल्या स्पर्धेच्या नियमांकडे जर सामना बरोबरी सुटला तर प्रथम विकेटवर लक्ष देण्यात येईल आतापर्यंत तुम्ही पाहिलं तर अंजूर संघाचे विकेट बाद झाले ते मैदानावर 4 आणि करावे संघाचे एकूण गडी वाजवले ते 5 तुम्हाला बेनिफिट तुमच्याकडे आहे त्या बेनिफिटचा तुम्ही फायदा उचलू शकता 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता मॅच फिनिश करणार का 2 षटकाराने लक्ष असणार फलंदाजांकडे राऊंड विकेट जयेश चेंडू हवेमध्ये मोठा फटका नाही तिथे क्षेत्रक्षेत्री चेंडू खाली येत आहेत पण त्यांना बीट करून चेंडू ओव्हर द रोप चौकार 4 धावा एंटरटेनर करमणूक 4 दिवस प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आमचा कॉमेंट्री बॉक्स सुद्धा गेल्या 2 टूर्नामेंट आम्ही एकत्र कव्हर करतो याचा सुद्धा आवर्जून उल्लेख करला अजय आणि अजयचे सहकारी आणि त्याचबरोबर आम्ही जुन्या डोंबिवली एक टुर्नामेंट कव्हर केली नवापाडा मोठा गाव आणि जुने डोंबिवली यांच्या माध्यमात एक अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट 9 क्रिकेट टुर्नामेंट 4 दिवस ती स्पर्धा पार पाडली आणि आता मात्र पुन्हा एकदा एकमेकांबरोबर आम्ही ते काम करत आहोत 1 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता औपचारिक असं म्हणजे मी म्हणेन जर चेंडू व्यवस्थित लाईनमध्ये पडला व्यवस्थित चेंडू असेल नो बॉल किंवा व्हाईट बॉल नसेल तर निश्चित म्हणेन की फक्त औपचारिकता बाकी आहे या चेंडूची क्षेत्रक्षण डीपमध्ये खेळाडू सरकवलाय कॉमेंटरी बॉक्सच्या समोर ऑन साईडला प्लेस केल्याच्यानंतर तो डीप मध्ये आणि जोपर्यंत चेंडू कव्हर करतील 1 धाव तिथे कम्प्लीट करतात आणि 6 धावांनी करावे संघाने उपांत्य फेरीत धडक मारली अप्रतिम कामगिरी करावे संघाची थँक्यू बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच आणि बेस्ट ऑफ लक फॉर द अंजूर ऑल्सो कारण या दोन्ही संघांना आता अजून एक टुर्नामेंट जाऊन खेळायची आहे थँक्यू व्हेरी मच की या स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि खरंच मी कौतुक करेन त्या संघनायकाचं की आपलं कुठलंही डिसिजन कमिटी